Pabre. Ide. नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. कसे आहात सगळे? सकाळचे वाजलेले आहेत 10:15. गुडू आत्ता सुटलाय, सुट्टीला तो खाली घेऊन गेलाय. माझं तो आता जिथपर्यंत सुट्टी आहे ना, पण माझं एक काम हलकं होतं आहे. तो रोज सुट्टीला सकाळी खालून फिरून बांधतोय, संध्याकाळी दुपारी पण तोच घेऊन जातो, रात्री पण तोच घेऊन जातोय. त्यामुळे माझं एक काम हलकं होतं आहे. आता सुट्टीला खाली घेऊन गेला ना, तिथपर्यंत मी पटकन बिछाना आवडते, कारण आता हे पण येतील. आता नाश्ता करून घ्यायला, नाश्ता बनवायला लागेल, त्यामुळे पटकन मी गुड्डू खाली गेला तर बिछाना आवडते आणि मग नाश्ता करून घेते, नाश्ता बनवायला घेते. सकाळी तिथे 5:30 गेली, पण तिला आज डबा न्यायचा नव्हता, कारण तिला लवकर चढणार आहे 6 येते. तर मग ती येईल 11:30 वाजेपर्यंत येईल. त्यामुळे तिलाही आणायला जायचं आहे, बाजारात पण जायचं आहे. आपण काल एक झाड आणलंय ना घरी, एक छोटंसं मेंबर आपलं, त्या झाडी एक कुंडी बघायची, तेही आणायला जायचं आहे मला बाजारामध्ये. जेवण वगैरे सगळं आवरून जाऊ, कसं काय करू बघू, कसं होतं मॅनेज ते. जसं होईल ना तसं तुम्हाला दाखवेल. आणि शिवाय आज बुधवारचा बाजार आहे आमच्या इथे, तोही तुम्हाला बघायला मिळेल. तुला काय भावच नाही घालत ती तुला, हे बघ मी तुला ती भावच नाही घालत. आता ताट ताट पड. काय घेतलीस शेवटी? अशीच होती काल पण, अशीच होती. कितीला? तुने गुड्डूच्या वशाने काय आणलंय बघा. काय तर क्यूब, काय होत आला? मिरर क्यूब. काय मला समजत नाही, ह्या क्यूब चं काय काम आहे? गुड्डू काय मला सांगायचं, काय करायचंय? कसं सॉल्व्ह करायचं? चॉकलेट दिला ना तुझ्या हातात, तू कशाला काम करते एवढी? चॉकलेट दिला तर चुकणं आपली गप्प. पूर्वा अय आजी, ओ आजी, ओ ओ गेला पूर्वा. बघा तर काय बाबू, माझी तुला वागता नाही येत का? फ्रॉग घातल्या लाल परी फोडून दे. उचल चला चला फिरायला, चला जागा तिथून घे. कुठे चालली सवारी? जा आजीला दाखवून ये. पूर्वाची आजी कुठे चालली? कुठे? चप्पल दे, हा चप्पल घाल, चप्पल घाल, चप्पल घाल, चप्पल चप्पल दे ना. फोटो काढायला थांबते. कुठे? हे वेजेस राहणार ना मक्यांचे, मी असते फ्राय करून बघते कसे घे होतात ते. बघते आता इथे दुपारच्या जेवणाला बघते काय करू. मग कोण बाई? कुठची बाई? कोणती बाई? आपण माणसाकडे जातो.
बाजारात जाण्याच्या आधी मला ना इथे ना ड्रेस अल्टर करायला टाकायचा होता. दीदीचे आणि माझे आहेत ना, दीदीचे पॅन्ट सेट आणि माझे कुर्ती होते, थोडे अल्टर करायच्या होत्या. खूप छान इथे करतात, आपलं माप वगैरे घेऊन परफेक्ट. मी अगोदरही टाकलेले आहेत, खूप छान करतात इथे. दीदी गेली घरी. आता मला इथे झाडाला तर मला म्हटल्याप्रमाणे मला कुंडी घ्यायची होती, तर इथे कुंडी घ्यायला आलेली. पण इथे मला पर्स खूप सुंदर दिसतात, मस्त मस्त पर्स दिसतात आहेत, खूप सुंदर पर्स आहेत. आणि इथे पुढे मला बांगड्याही खूप सुंदर दिसतात, मस्तच बांगड्या आहेत इथे, लांबूनच खूप सुंदर दिसत होत्या. त्यांना जीन्सचे टॉपही खूप सुंदर आहेत, रेडीमेड ब्लाऊज खूप सुंदर आहेत, खूप छान 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 व्हरायटीज आल्या त्यांनी इथे नवीन नवीन. आणि बुधवारचे बाजार जास्त पुढे खूप गर्दी होती, इथे मागे खूप गर्दी कमी वाटली मला. इथे मुलांचे टी शर्ट पण खूप सुंदर सुंदर आहेत ना. पण पुढे मला एक कुंडीवाला बसतो, तिथे बघूया मला कुंडी मिळते का. इथे इयरिंग्स पण खूप सुंदर असतात, मी नेहमी घेते इथे, खूप मस्त इयरिंग्स असतात. पुढे नंतर इथे कुंडीवाला मला बसलेला आहे, दिसतोय इथे लांबूनच. पर्दे पण खूप सुंदर आहेत, ह्या पर्सवाल्याकडे पण खूप सुंदर सुंदर पर्स दिसत आहेत. पण मला बाजूला कुंडी घ्यायची, मला दुसरं काहीच मागायचं नव्हतं, कारण मी खूप शॉपिंग झालेली अगोदर. फक्त मला कुंडी घ्यायची आहे, एवढंच टार्गेट ठेवलेला होता. त्यानंतर मी पुढे जायला निघाली होती, तर मला एकच कुंडी भेटली आहे. मला दुसरी अजून एक कुंडी पाहिजे, थोडी मोठी पाहिजे होती कुंडी अजून एक. तर मी ती कुंडी घेण्यासाठी पुढे निघाले. मला लेगिन्स पण घ्यायची आहे. बघू आता इथे एक दुकान आहे, त्या लेगिन्स त्या दुकानामध्ये मला लेगिन्स मिळते का. काल आपण ड्रेस घेतला आहे ना तो रेडवाला, त्याच्यावरती लेगिन्स पाहिजे रेड कलरची, ती लेगिन्स घ्यायला मी इथे बघू जाऊया. भेटते का लेगिन्स मला भेटली फायनली. आणि इथे अजून एक प्लॅस्टिकचं दुकान मी बसतं असं खाली, त्याच्याकडे आपण बघूया आपल्याला कुंडी मिळते का. हा बघा इथे त्याच्याकडे मला कुंडी मिळाली फायनली. आता पटकन आपण घरी जाऊया. मला गाडीही घ्यायची आहे, गाडी मी थोडीशी सर्व्हिसिंगला टाकलेली दिलेली पुन्हा, कारण गाडीचा थोडासा हलकासा आवाज येत होता म्हणून ती बघण्यासाठी. इथे चप्पल पण खूप सुंदर आहेत, काय घ्यावं ना काय नको ना असं बुधवारच्या बाजारात आल्यावरती होतं. पण गर्दी पण बऱ्यापैकी होती. पटकन निघाले मी शॉर्टकटने, हा शॉर्टकटने निघाल्या का पटकन मी पोहोचेल तिथे. अजून मला सुपर मार्केटमध्येही जायचं होतं, तिथून आता मी सुपर मार्केटमध्ये आली. जास्त काही घ्यायचं नव्हतं, फक्त टिफिनच्या दोन तीन वस्तू घ्यायच्या होत्या. आणि ऑलरेडी भरपूर उशीर झालेला होता, पाणीही आलं असेल, शिवाय पूर्वाचा बड्डे, त्यामुळे तयारी व्हायची होती माझी. आत्मधिकार आत्मधिकार आहे.
वाटलं होतं भरपूर गोंधळ घालेल, पण तसा काही एवढा गोंधळ घातला नाही आहे. बड्डे खूप छान झाला आणि तिला उदंड आयुष्य लाभो हीच आशीर्वाद आहे. तेव्हा चला आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते, तेव्हा पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटूया. तेव्हा जाण्यापूर्वी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.